कायद्याच्या कचाट्यात सापलेला कचरा घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना आग्रही. शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योती गडकरी यांना घेराव. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात 2019 पुढे महानगरपालिकेनं कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदार संस्थेनं अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेला कचरा घोटाळा प्रकरणी न्यायालयानं यासंदर्भात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्वयंभू ट्रान्सपोर्टचा चालक भापकर याच्याविरुद्ध भादवी कलम 156(3) प्रमाणे कलम 420, 467 आणि 468 कलमांमुळे फसवणूक तसंच आर्थिक अपराधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी गिरीश जाधव यांनी आग्रह धरला होता. त्यासाठी त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योती गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणी ज्योती गडकरी यांनी ही फिरत घेण्याचं मान्य केलं असून तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार आरोपींची वाढ करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. ओके आज आपण तोफखान्याला शिवसेनेचं सगळं शिष्टमंडळ आलेलं आहे, तरी ही आम्ही फिर्याद दाखल करण्यासाठी आलेलो आहे स्वयंभू ट्रान्सपोर्टच्या विरोधात. ज्या स्वयंभू ट्रान्सपोर्टनी 2019 हा ठेका घेतलेला आहे त्या ठेक्यामध्ये 2019 लास्ट मंथपासूनच जवळपास करोना संपूर्ण भारतभर होता. त्या करोना काळात रस्त्यावर माणूससुद्धा नव्हता, त्यांनी तेव्हा 200 टन कचरा उचलला असं त्यांनी त्याचे बिलं सादर केले. ते बिलं अधिकारी आणि काही लोकांनी मिळून सगळ्यांनी ती बिलं त्यांना अदा केले. जेव्हा एक माणूससुद्धा बाहेर नव्हता तेव्हा यांनी 200 टन कचरा उचलला असं दाखवलं. आणि काही ह्याच्यात त्यांनी ज्या गाड्यांवर कचरा उचलला असं दाखवलं, यातल्या काही गाड्या ह्या 2-व्हीलर होत्या, त्या 2-व्हीलरचे त्यांनी नंबर दिले होते. ते नंबर आपण RTOकडून कन्फर्म करून घेतले की भो ह्या गाड्या ज्या 4-5 गाड्या होत्या त्या 2-व्हीलर होत्या असं RTOनी लेखी दिलं. ती लेखी म्हणणं आपण कोर्टात सादर केलं, तर तेव्हापासून कोर्टाने ती प्रक्रिया चालूच होती. तर आत्ता शेवट प्रधान न्यायाधीश श्री सुधाकर यरला गड्डा म्हणून आहे, त्यांनी आत्ता ऑर्डर केली काल की यांच्यावर गुन्हे स्वयंभू ट्रान्सपोर्टवर गुन्हे दाखल करण्यात येऊ. आणि आता त्या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे, त्यांच्यावर फिर्याद दाखल झाली आत्ता. आणि त्या संदर्भात आपण जे अधिकारी तेव्हाचे आणि आत्ताचे, कारण तो ठेका आत्तापर्यंत चालूच आहे, यांनी सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचार करून नगर शहराचे करोडो रुपये तर खाल्लेले आहेत. त्यांनी कचऱ्यातच घातले ते पैसे सगळ्या अधिकाऱ्यांनी यांनी मिळून. त्याच्यामुळं आत्ता आम्ही मागणी केलेली आहे की हे सगळे अधिकारी ह्या गुन्ह्यात वर्ग करावे आणि त्यांच्यावर खटला दाखल करावे. ते लॉकडाऊनच्या काळामध्ये रस्त्यावर कुत्रासुद्धा नसताना 200 टन कचरा उचलल्याची खोटी बिलं सादर करून तो कचऱ्याची बिलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून काढून घेतलेले आहे. कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करत असताना आम्ही त्यांना वेळोवेळी महापालिका प्रशासनाला सूचना केल्या होत्या, लेखी दिलं होतं की हा जे बिलं सादर करतो आहे हे सगळे बिलं खोटे आहेत, परंतु आर्थिक देवाणघेवाणीतून सर्व बिलं अदा करण्यात आलेली आहेत. आणि महापालिकेचा तसेच जनतेने कर रूपी गोळा केलेल्या पैशाचा प्रचंड अपव्यय कोट्यवधी रुपयाचा अपव्यय झालेला आहे. आज माननीय न्यायाधीश साहेबांनी तिथं तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये हे ठेकेदार व जे कोणी संबंधित अधिकारी ज्यांनी आर्थिक हित साधलेले असे कर्मचारीसुद्धा यातून निष्पन्न होणार आहेत. शिवसेना वेळोवेळी भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात आवाज उठत असते. यापूर्वीचासुद्धा विद्युत घोटाळा आपण पाहिला असेल, 60 लाख रुपयांचा विद्युत घोटाळा शिवसेनेच्या माध्यमातून उघडकीस आणला होता. अनेक महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी जेलमध्ये गेले होते. आजही या गुन्ह्याच्या निमित्तानं सांगतो की ज्यांनी या भ्रष्टाचारामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना कुणालाही शिवसेना माफ करणार नाही.